आज अधिवेशनाचा तिसरा दिवस गदारोळात पार पडत असल्याचं पाहायला मिळालं. सावरकरांच्या गौरव प्रस्तावावरून सभागृहात गदारोळ झाला. यावेळी विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शिवसेना सत्तेसाठी लाचार असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिवेशनामध्ये सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडण्याची मागणी केली. आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीमध्ये त्यांनी सरकारनं गौरव प्रस्ताव मांडावा अशी मागणी केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारनं सावरकरांना आधी भारतरत्न पुरस्कारानं गौरवित करावं, मग आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सावरकरांचा गौरव प्रस्ताव मांडू, असा पलटवार परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. यावेळी अधिवेशनामध्ये एकच गदारोळ झाला. दरम्यान परब यांनी नितेश राणे यांचंही मत घ्यावं असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंवरही निशाणा साधला. शिदोरी मासिकात माफीवीर लिहून येत आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिदोरी मासिक बंद करावं किंवा त्याची मासिका बंदी आणावी अशी मागणी लावून धरली. या सभागृहात स्वातंत्र्यवीरांचा सन्मान करणार आहे की नाही असंही फडणवीसांनी यावेळी विचारलं. दरम्यान दोन ओळींचा ठराव मांडावा आणि गौरव करावा अशी मागणी करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी दोन वेळा पत्र दिल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पत्राचं पुढे काय झालं अशी विचारणा केली. यावेळी फडणवीसांच्या काळात सावरकरांची पुण्यतिथी आलीच नव्हती असं वातावरण आज सभागृहात आहे असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. महापुरुषांच्या नावानं कुणीही राजकारण करू नये असं आवाहन बच्चू कडू यांनी केलंय. राजकारणाचे पडसाद देशभरात उमटतात असंही यावेळी ते म्हणाले. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात गदारोळ झाला. सावरकरांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले होते. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तसंच आशिष शेलार यांनी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केलं. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही सावरकरांना आदरांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एका बाजूला सावरकर यांच्या विरोधात भूमिका मांडत असतानाच थोरात यांनी ही कृती केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलं. विधानभवनामध्ये सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. आदित्य ठाकरे विधानभवनात येताच त्यांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीनं सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दादरमध्ये रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बाबा सावरकर चौक ते शिवाजी पार्क इथल्या सावरकर राष्ट्रीय स्मारकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली होती. रत्नागिरीच्या विशेष कारागृहासमोर आज सकाळपासून सावरकर प्रेमींनी रांगा लावल्या. सावरकरांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून रत्नागिरीच्या ज्या कारागृहात सावरकर काही काळ कैदेत होते त्या सावरकर कोठडीचं दर्शन घेण्यासाठी या रांगा लागल्या होत्या. कारागृह प्रशासनानं मात्र माध्यमांना ही कोठडी दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे ज्या रत्नागिरीत सावरकरांचं वास्तव्य होतं त्या रत्नागिरीच्या कारागृहातील त्यांची कोठडी सावरकर भक्तांसाठी कायमस्वरूपी खुली करावी अशी मागणी रत्नागिरी भाजपनं केली आहे. हिंगणघाटनंतर देखील अनेक घटना घडल्या पण कायद्याची अंमलबजावणी होताना कायद्यामध्ये आणखी बदल करणं किंवा नवा कायदा आणणं गरजेचं आहे अशा सूचना हेमंत टकले यांनी मांडल्या. कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी बोलून दाखवली. कायदे बनवताना बाबासाहेबांनी पूर्ण विचार केलाय पण त्याची अंमलबजावणी नीट होताना काही दिसत नाही असं यावेळी ते म्हणाले. या घटना घडल्यानंतरही आम्हाला अभ्यास करायला वेळ नाही का असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. ही विकृत मानसिकता कशामुळे येते हे पाहणं गरजेचं आहे असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान दिशा कायदा आणा आणि आम्ही पाठिंबा देतो असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या ट्विटला अमृता फडणवीसांनी जोरदार उत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस, तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे असंही त्यांनी लिहिलंय. शिवसेनेनं बांगड्या भरल्या असतील पण भाजपनं नाही असं मंगळवारी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर आदित्य ठाकरेंनी टीका केली होती. बांगड्यांबद्दल असं विधान करणं म्हणजे महिलांचा अपमान असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. सगळ्यात शक्तिशाली वर्ग म्हणजेच महिला बांगड्या घालतात असंही आदित्य ठाकरे म्हणाले. अधिवेशनादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरेंनी वक्तव्य नीट ऐकलं नसल्यामुळे ते अशा प्रकारची टीका करत असून सावरकरांच्या मुद्द्यावर लक्ष दुसरीकडे वळवण्याकरता हा प्रयत्न असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. दिल्लीतील हिंसेला प्रामुख्याने गृहमंत्री जबाबदार आहेत, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी केली. दिल्लीच्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आज काँग्रेस कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली, त्यात गृहमंत्र्यांबाबत ठराव मांडण्यात आला. गेले 3 दिवस गृहमंत्री शहा कुठे होते आणि काय करत होते असा सवालही सोनियांनी उपस्थित केला. गेले 3 दिवस गृहमंत्री शहा कुठे होते आणि काय करत होते असा सवाल सोनिया गांधींनी केला. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होत्या. यावेळी सोनिया गांधींसोबत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला देखील उपस्थित होते. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि सरकार शांतता राखण्यात अपयशी ठरले अशी टीका सोनिया गांधींनी पत्रकार परिषदेत केली. देशाची राजधानी संकटात सापडली आहे, याला दिल्ली सरकारही कारणीभूत असल्याचं त्या म्हणाल्या. दिल्लीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस देशाच्या वतीनं प्रश्न विचारत आहे असं सोनिया गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं. या प्रश्नांची सरकारनं उत्तरं द्यावीत असंही त्या म्हणाल्या. दरम्यान दिल्लीतील हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी सोनिया गांधींचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणी चौकशी लावली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. या प्रकरणी गृहमंत्री जबाबदार असल्याचंही सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसच्या अशा वक्तव्यांमुळे पोलिसांचं सच्चीकरण होतं, त्यामुळे काँग्रेसनं अशा परिस्थितीत राजकारण करू नये असं आवाहन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं. काँग्रेसनं घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर जावडेकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. दिल्लीत हिंसाचार घडवण्यामागे कुठेतरी केंद्र सरकारचं पाठबळ आहे असा गंभीर आरोप खासदार हुसेन दलवाई यांनी केला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्यभरातील 1 लाखांहून अधिक माथाडी कामगार आज 1 दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत. मागील 2 महिन्यांपासून भाजीपाला आणि कापड बोर्डातील 40,000 माथाडी कामगारांना पगार मिळत नसून माथाडी कायदा मोडीत काढण्याचा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा डाव असल्याचा माथाडी कामगारांचा आरोप आहे. या बंदचा कुठलाही परिणाम नवी मुंबई एपीएमसी मार्केटवर झालेला नाही. कांद्याच्या देशातल्या सर्वाधिक बाजार समित्या असलेल्या नाशिक जिल्ह्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात 15 मुख्य बाजार समिती आणि 4 उपबाजारांमधून दररोज हजारो ट्रक कांद्याची आवक आणि जावक होते, ती बाधित होण्याची शक्यता वर्तवली जाते. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननं त्यांच्या प्रलंबित 16 मागण्यांकरता आज पुकारलेल्या राज्यव्यापी 1 दिवसाच्या संपाला लासलगाव मनमाडसह नाशिक जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते, त्यामुळे बाजार समित्यांच्या आवारात शुकशुकाट पसरलेला होता. या संपाचा सगळ्यात जास्त फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. चोरीचं सोनं विकत घेतल्याच्या संशयावरून हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नाशिकच्या सराफा विजय बिरारी यांचा मृत्यू झालाय. या घटनेच्या निषेधार्थ सराफा असोसिएशनतर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सराफा बांधवांनी कडकडीत बंद पाळून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. धुळे शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याला कंटाळून एमआयएमच्या नगरसेवकांनी नवरंग पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. नगरसेवक सईद बेग अब्दुल गणी यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आपली नाराजी व्यक्त केली. महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला वारंवार सांगूनही पाणी वितरणाच्या व्यवस्थेत सुधारणा होत नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. वर्धा जिल्ह्यात सीसीआयच्या कापूस खरेदीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस विक्री सुरू केली आहे. मात्र वायगावच्या संस्कार अॅग्रो प्रोसेसिंग कापूस केंद्रावर बैलगाडीतून येणारा कापूस येण्यास नकार दिल्यानं शेतकरी अडचणीत सापडलाय.